महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका आणि पुतण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच दोन पुतण्यांचा जंगी सत्कार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये काल झाला. आणि हा सत्कार सहज झाला की त्याच्या पाठीमागं काही राजकीय आखाडे आहेत का, राजकीय गणित आहेत का, या संदर्भामध्ये आपण थोडक्यात या सगळ्या राजकारणाचा एक उहापोह बघणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारामतीमध्ये जंगी सत्कार करण्यात आला. हा सत्कार अभूतपूर्व असा होता. त्याच वेळी आणि त्याच दिवशी परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा जंगी सत्कार झाला. दोन गोष्टी दोन ठिकाणी घडल्या, परंतु त्याला राजकीय महत्त्व आहे. दोन पुतणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि दोघांचा काकांबरोबर असलेला सुप्त संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे. एका ठिकाणी म्हणजे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंचा जो संघर्ष होता तो महाराष्ट्रानं पाहिला आहे, परंतु अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यांमधील संघर्ष अजून तरी उघडपणे महाराष्ट्राच्या समोर आलेला नाही आहे. बऱ्याचदा हा त्यांच्यातला बेबनाव किंवा त्यांच्यातले मतभेद हे जाहीरपणे समोर आलेले नसले तरी त्याच्या संदर्भातल्या अनेक बातम्या मात्र महाराष्ट्राला माहिती झाल्या. आणि म्हणूनच कालचे जे दोन सत्कार या महाराष्ट्राने बघितले म्हणून त्याला एक राजकीय महत्त्व आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि नुकत्याच या शपथेच्या अगोदरच त्यांनी भाजपबरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि त्यावेळी जे राजकीय नाट्य जे रंगलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिलं आणि त्यावेळी अजित पवार नाराज झाले असं एक चित्र समोर आलं. परंतु त्या ठिकाणी जी काही दिलजमाई झाली त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेण्यास अजित पवार यांना विलंब लागला, परंतु त्यांना उपमुख्यमंत्रीपद मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळचा काळ फक्त बारामतीपुरता जर बघायचं झालं तर कधीही न घडलेली घटना घडली होती. त्यावेळी बारामतीमध्ये फ्लेक्स लागले होते आम्ही साहेबांसोबत आणि हे फ्लेक्स अत्यंत बोलके आहेत. आणि त्यावेळी ज्या प्रतिक्रिया आल्या, काही माध्यमांमधून प्रतिक्रिया आल्या, काही समाज माध्यमांमधून प्रतिक्रिया उमटल्या, त्या पहिल्यांदा समाजासमोर येत होत्या आणि त्या अजित पवार यांच्या विरोधातल्या होत्या. म्हणजे त्या ठिकाणचे काही लोक हे उघडपणे साहेबांसोबत असल्याची भूमिका घेत होते आणि हे पहिल्यांदाच बारामतीमध्ये घडत होतं. खरं तर बारामतीमधलं जर राजकारण बघायचं झालं तर शरद पवारांपासून आजपर्यंत म्हणजे शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आत्ताच्या 2019 निवडणुकीपर्यंत पवार कुटुंबियांना कधीही बारामतीमध्ये ताकद दाखवावी लागलेली नाही आहे. कारण त्या ठिकाणी विरोधकच नाही आहे आणि खरं तर विरोधक असण्याची कारणसुद्धा नाही आहेत, कारण त्या ठिकाणी पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास केला आणि म्हणून बारामतीकरांचं पवारांवरचं प्रेम हे काही कमी नाही आहे, ते खूप आहे आणि खास करून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर हे प्रेम जरा जास्त आहे. परंतु नेमकी जी घटना घडली होती ती देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जी शपथविधी घेतली त्यावेळची आणि ती घटना मात्र अधोरेखित होती आहे. आणि म्हणूनच कालचा जो जंगी सत्कार झाला त्याला महत्त्व आहे, कारण बारामतीमध्ये अनेक वेळा निवडणुका झाल्या, अनेक वेळा लाखाच्या वरती मताधिक्यानं अजित पवार निवडून आलेले आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीही जंगी सत्कार किंवा स्वागत समारंभ कधी झालेला नव्हता. म्हणून त्या सत्काराला महत्त्व आहे. म्हणून त्याच्या पाठीमागं कदाचित अनेक राजकीय कंगोरे आहेत, परंतु ते सध्या नाकारले जात आहेत. स्वतः अजित पवार यांनी देखील माध्यमांबरोबर बोलताना या संदर्भात स्पष्ट वक्तव्य केलं.
तुम्ही असलं काहीतरी कांड्या पेटू झाल्या असल्या गोष्टी कुणाला पण नाही. सगळे बारामतीकर प्रत्येकावर किती प्रेम करतात सीपीआयच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं, माझ्याही निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. आणि पवार साहेब तर आमच्या बारामतीकरांचं दैवतच आहे. त्याच्यावर कृपा करून अशा प्रकारचं काहीतरी येऊन ते एवढं सगळं एवढा सगळा चांगला कार्यक्रम झाला आहे त्याला कुठंतरी दृष्ट लागून देऊ नका. आणि तुम्ही किती लावण्याचा प्रयत्न केला तर सगळे काळ्या बावल्या तिथं लावतील. तुम्ही असलं माझ्या बारामतीकरांच्या कधी मनात. परळीमध्ये देखील सामाजिक न्याय मंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत होत होतं. दोन घटना महाराष्ट्राच्या पटलावरती आणि राजकारणावरती परिणाम करणाऱ्या होत्या. परळीमध्ये देखील धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच विजय मिळवला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे धनंजय मुंडे हे पुतणे. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. परंतु बीडमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी माध्यमांबरोबर संवाद साधला त्यावेळी भगवानगडावरून गोपीनाथ मुंडे यांनीच रक्ताचं नातं तोडल्याची घोषणा केल्याची एक आठवण आणि एक खरं तर ती सल आपल्या मनात असल्याचं बोलून दाखवलं. आणि हा धनंजय मुंडेंचा विधानसभेतला पहिला विजय होता आणि त्यांनी पराभूत केलं होतं ते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना. आणि आता ते महाराष्ट्राचे मंत्री देखील झालेले आहेत. त्यामुळं परळीमधल्या या त्यांच्या जंगी स्वागताला विशेष महत्त्व आहे. धनंजय मुंडे हे परळीमध्ये आता आपली जी बाजू आहे आपलं जे राजकारण आहे ते बळकट करू पाहत आहेत. म्हणूनच त्यांनी भगवानगडावर आणि इतरही गडावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि माणसांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या अडचणींना आपण सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. बीडकरांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपल्यासमोर लक्ष आहे असं ते वारंवार बोलून दाखवतात. आणि म्हणूनच की काय की महाराष्ट्रातल्या या 2 जंगी सत्काराच्या मागं फार मोठं राजकारण असल्याची कुजबूज महाराष्ट्रामध्ये चर्चेला येते आहे. पण याचे जे राजकीय कंगोर आहेत ते लगेचच आपल्याला समजणार नाहीत, त्यासाठी आपल्याला काही काळ जावा द्यावं लागणार आहे. परंतु या निमित्तानं या 2 पुतण्यांना महाराष्ट्रामध्ये खूप काम करण्याची एक पुन्हा एकदा संधी आहे. दोन्हीही पुतणे काम करण्यामध्ये तरबेज आहेत, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आणि प्रशासनावरती त्यांची चांगली पकड आहे. आणि धनंजय मुंडे हे शरद पवारांपेक्षा अजित पवार यांचे जवळचे मानले जातात. म्हणून महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणामध्ये हे 2 पुतणे महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला नक्की दिसतील. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.